या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। हजरत टीपू सुलतान जयंती निमित्त जेपी सोशल फाउंडेशन नई जिंदगी मजरेवाड़ी सोलापुर यांच्या वतीने डॉक्टर इमाद खान यांचे खान डे केयर हॉस्पिटल AM फंक्शन हॉल शेख साहब मेडिकल या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। सदरील शिबिराचे उद्घाटन युवा नेते समीर शेख व रेशमा मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, तर या शिबिरात हृदयविकार व ब्लड प्रेशर वाढलेल्या रुग्णांसाठी मोफत ECG सोय व मोफत शुगर तपासणी तसेच विविध आजारांची तपासणी करून औषधे देण्यात आली। या शिबिरात 128 लोकांनी तपासणी केली व या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे फारूक शब्दी, युवा नेते नजीब शेख, जुबेर कुरेशी, अबू बकर सैयद, महबूब अली कुरेशी, रियाज सैयद, अजहर गोल्डन, वाहिद बिजापुरे, जहीर कुरेशी, इलियास शकील शिकलगार, अबू बकर इनामदार, फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल, उपाध्यक्ष मुज्जो शेख, सचिव जिलानी शेख, खजिनदार अनिस शेख, सल्लागार रियाज अतार, अमीन शेख, नियाज शेख, आसिफ शेख, फिरोज शेख व मोमिन शेख, जाकिर पटेल, नावीद शेख आदि यावेळी उपस्थित होते। आज नवी आरोग्य शिबिर शिबिर ठेवलेलं आहे, त्यानिमित्त त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देते। त्याचनुसार सगळ्यांना सांगते की 20 तारखेला हजरत टिपू सुलतान यांची जयंती आहे। तुम्ही गाजा वाजा न करता हजरत टिपू सुलतान हे कोण होते आणि ह्यांची माहिती काय आहे, हे पहिले फ्रीडम फायटर होते, हे स्वातंत्र्य सेनानी होते, या सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही दाखवून द्यायला पाहिजे असं मी तुम्हाला आवाहन करते। आणि त्याचबरोबर आज जेपी सोशल फाउंडेशनच्या वतीने जे उपक्रम राबवलेला आहे की सगळ्यांना आरोग्य शिबिर तपासणी ठेवलेली आहे मोफत, त्यांना सहकार्य डॉक्टर इम्रान खान यांचा लाभलेला आहे। तुम्ही सगळेजण असंच काम करत राहा की जेणेकरून एक समाजात मॅसेज पण चांगला जाईल। आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या ग्रुपवाल्यांना शुभेच्छा देते। आणि त्याचबरोबर कुठंही गरज आमची पडल्यास मला अर्ध्या रात्री फोन लावा, रेशमा मुल्लाही तुमच्यासोबत आहे अशी गवाही देते। धन्यवाद। आज जेपी फाउंडेशन के जानिब से आरोग्य शिबिर आयोजित किया गया है और जेपी फाउंडेशन का काम हर महीने में एक बार रहता है, कुछ ना कुछ सामाजिक काम करते रहते हैं। और जेपी फाउंडेशन को यूथ प्राइड ग्रुप की तरफ से मुबारकबाद देता हूँ उनकी पूरी टीम को। और सोलापुर शहर नई जिंदगी येथील जेपी सोशल फाउंडेशन च्या वतीने शेरे मैसूर हजरत टिपू सुलतान रहमतुल्लाही यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन आमचे बंधू समीर भाई शेख तसेच सामाजिक महिला कार्यकर्ता रेशमा मुल्लाजी यांच्या प्रमुख उपस्थित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। आमचे दुसरे पाहुणे रियाज भाई सैयद, अबू बकर सैयद, आमचे अजहर गोल्डन, वाहिद विजापुरे, जहीर कुरेशी आणि आमचे भावी आमदार फारूकभाई शब्दी, भावी आमदार संतोषभाऊ पवार, नजीबभाई शेख तसेच आमचे सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आमच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थिती लावली, त्याबद्दल मी सल्लागार रियाज अत्तार त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सदर या शिबिरमध्ये सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी संपन्न झालं। या शिबिरामध्ये किमान 100 लोकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि सर्व या ठिकाणी उपचार पद्धती खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्यात आलं। आमच्या या फाउंडेशनला महत्त्वाची या ठिकाणी साथ देणारे डॉक्टर इमाद खान यांचं हे या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। जेपी सोशल फाउंडेशनचं वर्षभरात प्रत्येक सामाजिक उपक्रम राबविण्याची आम्ही नेहमीच काळजी घेत असतो। परत एकदा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद। मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां पाया ताहरी मटन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदि मेन्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राइस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कड़ी, खीमा मसाला, चिकन मध्ये
चिकन राइस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगूरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढ़ाई चिकन मसाला असे भरपूर आइटम्स उपलब्ध। मटन बिरयानी, चिकन बिरयानी, बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया, विजापूर बेस, सोलापूर।